मुलं ही आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची असतात. आणि आपण बघितलं की बीडसारख्या जिल्ह्यामध्ये 14 मुलांनी परीक्षेच्या टेन्शनमुळे आत्महत्या केल्या. मुलांचं जीवन एवढं महत्त्वाचं असतं की परीक्षांसाठी आणि रिझल्टसाठी त्यांच्यावर किती दबाव टाकायचा हे पालकांनी शिकलं पाहिजे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण 2 वेळा परीक्षांना बसण्याची आणि संधी देतो. तुम्हाला असं वाटलं की मला सॅटिस्फॅक्टरी मार्क मिळालेले नाहीत, तुम्ही 2 बसू शकता. काही तुमच्या घरामध्ये दुर्घटना घडली, तुम्ही प्रॅक्टिकलला बसू शकला नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळी संधी दिली जाते. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं अधिक फी भरायला लागते, तुम्ही ते प्रॅक्टिकल देऊ शकता. आणि त्याच्यामुळे मुलांना हे समजावून सांगितलं पाहिजे की तुम्ही बहुमोल आहात आणि तुमच्यापेक्षा बहुमोल काही नाही, कारण उद्या ही मुलं देशाचं भवितव्य बनवणार आहेत. आणि अशी मुलं परीक्षेचं टेन्शन घेऊन जर स्वतःच्या बाबतीत वेगळा विचार करत असतील तर ते होता कामा नये असं विचार करणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेले आहे. हे या देशाचं भाग्य आहे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या नंतर मुलांवर प्रेम करणारा असा एक पंतप्रधान आपल्या देशाला लाभावा हा देशाचं भाग्य आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी नवीन एज्युकेशन पॉलिसी ही भारताला दिलेली आहे आणि ज्याच्यामुळे मुलांचं भवितव्य बदलणार आहे. मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याची त्यांना संधी मिळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक मोठा प्रोग्राम हा न्यू एज्युकेशन पॉलिसीसाठी केला जातो आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल, कॉम्प्युटर लॅब्स असतील, एक वेगळं असं विश्व मुलांसाठी तयार केलं जात आहे. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की जगातले उत्कृष्ट सायंटिस्ट हे कधीही त्यांच्या काळामध्ये त्यांच्या शाळेतले हुशार विद्यार्थी राहिलेले नाही आहेत. अभ्यासात हुशार नसले आणि त्यांच्या प्रांतामध्ये हुशार असले तर जगामध्ये ते क्रांती घडून दाखवू शकतात हे त्या त्या शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून आपल्याला काय करिअर करायचं आहे ते निवडा, त्याच्यामध्ये यशस्वी व्हा. नेहमीच परीक्षेचं टेन्शन घेण्याचं सोडून द्या, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करा आणि या देशाची तुम्ही शक्ती आहात, देशाचं तुम्ही भवितव्य आहात, देशासाठी तुम्ही बहुमोल आहात. आणि म्हणून आम्हाला सर्वांना पंतप्रधान महोदयांप्रमाणेच तुमची काळजी आहे. कुठल्याही अडचणी असतील तुम्ही कधीही सर्वांशी आमच्याशी बोलू शकता. पालकांनासुद्धा एक विनंती करायची आहे की खूप दडपण आपल्या मुलांवर आणू नका, त्यांना मुक्तपणे जगू द्या. निश्चितपणे अभ्यासामध्ये चांगली कामगिरी त्यांनी करावी अशी तर आमची शुभेच्छा आहेच, परंतु अभ्यास आणि परीक्षेचा रिझल्ट हे सर्वस्व नाही हे सुद्धा प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. एवढंच या निमित्ताने सर बोगस आहेत 12वीच्या परीक्षा या फेब्रुवारीच्या एंडपर्यंत आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये 10वीच्या परीक्षा होणार आहेत. सर्व मुलांना मी परीक्षांच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कोल्हापूरमध्ये तुमच्या विरोधात चले जाऊचा नारा दिला जातोय. एक गोष्ट अशी आहे की मी उद्या सकाळी घेणार आहे, ज्यांना काहीच येत नाही ते असे नारे लावत असतात.